विजापूर रोड पापाराम नगर येथील पंचमुखी कलाक्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाकडून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान शिबिर यशस्वी केले. विजापूर रोड पापाराम नगर येथील पंचमुखी कलाक्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. एक गाव एक गणपती ही संकल्पना मनात ठेवून 22 वर्षांपूर्वी 11 मंडळे एकत्रित येऊन पंचमुखी कलाक्रीडा संस्कृती तरुण मंडळाची स्थापना केली. या पंचमुखी मंडळाची स्थापना 2002 साली झाली असून सलग 22 वर्षापासून हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून विधायक कार्यात अग्रेसरता दाखवण्याचे काम केलेले आहे. यामुळेच या मंडळास महाराष्ट्र शासनाचा लोकमान्य उत्सव पुरस्कार, सोलापूर जिल्हा तसेच तालुका प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. काल झालेल्या रक्तदान शिबिरात 90 जणांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, अष्टविनायक बिराजदार, प्रशांत काळे, निखिल कोयळे, सचिव मिथुन चव्हाण, शुभम राठोड, शुभम मामाणे, विसरत नागोरे, विक्रम परदेशी, विनायक वारे, धनंजय करकंटी, अजय कोळी, प्रवीण धनशेट्टी, निखिल रजपूत, आकाश बोंडगे, नूतन शाळेचे मुख्याध्यापक शहापुरे सर, सागर जमादार, भास्कर गोडके, आनंदभाई चव्हाण, रोहित कमळे, प्रज्वल बोंदारडे, मोहन चव्हाण, विवेक लालसंगी, विशाल पाटील, राघवेंद्र रेड्डी, सुजित दसाडे, मिथुन राठोड, शुभम ममाणे, इशरत नागोरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.